इलेक्ट्रिक वाहनांमुळे मध्यमवर्गीयांपासून ते शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून याचे आर्थिक स्थैर्यही वाढेल असा विश्वास उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केलाय. पुण्यातील भोसरी येथे केंद्रीय तंत्रज्ञान विभागाच्या वतीने देशातील पहिले इलेक्ट्रिक वाहनाकरिता इनोव्हेशन पार्क उभे करत असून मोशन या मोहिमेची सुरुवात अरुण फिरोदिया यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली. या इनोव्हेशन पार्कमध्ये चाकण परिसरासह पुण्यातील इलेक्ट्रिक वाहनांना भेडसावणाऱ्या समस्या, नवीन तंत्रज्ञान याची माहिती या पार्कच्या माध्यमातून मिळणार असून अनेक स्टार्टअपच्या माध्यमातून यावर संशोधन अथवा उपायही इथे सुचवले जाणार आहे. पुण्याला आता इलेक्ट्रिक हब अशी नवीन ओळख मिळणार असल्याने तसेच इलेक्ट्रिक व वाहनांसंदर्भात नवनवीन शोध या परिसरात होत असल्याने हे पार्क केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून भोसरी परिसरात उभा करण्यात आला आहे. याकरिता 20 करोड इतका खर्चही करण्यात आला आहे. सध्या पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर उतरतच आहेत. याला व्यापक स्वरूप देण्याकरिता हे पार्क फायदेशीर ठरेल असा विश्वासही यावेळी अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केलाय. पुणे हे ऑटोमोटिव्ह सेंटर आहेच पण इलेक्ट्रॉनिक सेंटर पण आहे. तर इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल या दोघांचा मेळ घालून इलेक्ट्रिक व्हेकल ज्या होत आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि हे STPI चालू झालेलं आहे आणि यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे स्टार्टअपना खूप महत्त्व आहे. कारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्टार्टअपला फार नवीन नवीन शोध लावू शकतात. तर त्यांना मदत करण्यासाठी हा जो प्रकल्प आहे फार स्तुत्य आणि अनुकरणीय आहे आणि आम्हाला अभिमान आहे की पुणे हे आता लवकरच इलेक्ट्रिक व्हेकलचं सेंटर ऑफ इंडिया आणि वर्ल्ड बनेल. त्याला हा उपक्रम हा अगदी साधेसा आहे. असं आहे की आपली अशी कल्पना आहे की इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे स्मार्ट सिटीसाठी. तसं नसून विलेजमधल्या लोकांना, खेड्यातील लोकांना आपला माल शहरात आणून विकण्यासाठी याचा उपयोग आहे. कारण प्रत्येक खेड्यामध्ये डिझेल किंवा पेट्रोल नाही पण इलेक्ट्रिसिटी आहे. मग घरून आपली बॅटरी चार्ज करा, आपला माल टू व्हीलरवर टाका आणि शहरात घरोघरी आणून विका. आपल्या लहानपणी भाजीवाली जशी आणून विकायची घरोघरी, तसं ते घरोघरी जाऊन विकू शकतात. म्हणजे सगळे मिडलमनमधले जाऊन डायरेक्टली शेतकरी ते घर, म्हणजे त्यांची इन्कमही दुप्पट होईल आणि ग्राहकालाही अर्ध्या किमतीत मिळेल.